नमस्कार मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे अंड्यापासून अगदी झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी तर चला तर मग बघूयात तर इथं मी चार उकडलेली अंडी घेतलेली आहेत तर सगळ्यात पहिलं आपल्याला ती चिरून घ्यायची आहेत तर चाकवच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे चार फोडी करून अशा प्रकारे लहान लहान तुकडे करून घेऊ जास्त मोठे नाहीत आणि जास्त बारीक नाहीत असे तर हे बघू शकताय चारही अंड्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर इथं मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल आता गरम झालेला आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालू आणि कांदा चांगला तेलामध्ये लालसर असा परतून घेऊ तर कांदा आपण भाजून घेतलेला आहे तेलामध्ये यात दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे मी बारीक चिरलेल्या एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट तर हे सगळं आता आपण तेलामध्ये परतून घेऊ पाव चमचा हळद घालणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगले मऊ करून घेऊ तर कांदा आणि टोमॅटो होता तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये आता मसाले घालू तर दोन चमचे मी लाल मिरची पावडर घातलेले आहे तुम्ही कोणतंही घरचं तिखट वापरू शकता एक चमचा गरम मसाला पावडर आणि मीठ चवीनुसार तर हे मसाले आता परतून घेऊ आपण हो बारीक गॅसवरती तर मसाले परतल्यानंतर यात आता अर्धी वाटी पाणी घालू म्हणजेच आपले जे मसाले आपण घातलेले आहेत ते चांगले शिजतील तर अशाच प्रकारे दोन मिनटं बारीक गॅसवरती मसाले परतून घ्यायचे आहेत तर दोन मिनटासाठी मसाला मी परतून घेतलेला आहे आता अंड्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या घालू आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ अंड्याच्या फोडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत बारीक गॅस करून दोन मिनटं आता झाकण ठेवू यावरती तर दोन मिनटानंतर आपला झटपट असा अंडा मसाला झा तयार झालेला आहे तर परत एकदा मिक्स करून घेऊ आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आता तुम्हाला जर ही झटपट होणारी अंड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कर। पुन्हा भेटू अशाच एखाद्या नव्या रेसिपीसोबत धन्यवाद